अध्यक्ष पदाची निवडणूक, 12 आमदारांचं पुन्हा एकदा सभागृहात येणं, यावेळचंही अधिवेशन वेगळ्या कुठल्या आवाजाने गाजणार का ते आपल्याला कळेलच. स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्रमक आरोपांनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मात्र नील सोमय्या यांचे राकेश वाधवानी यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावर पत्रकारांनी सोमय्या यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण यावर आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असा दावा करत सोमय्यांनी काढता पाय घेतला. पीएमसी बँक घोटाळ्यातला जो आरोपी आहे राकेश वाधवान, त्याच्यासोबत तुमच्या कुटुंबियांशी म्हणजे नील सोमय्यांचे डायरेक्ट संबंध आहेत, ते पार्टनर आहेत आणि तुमचा जो फ्रंटमॅन आहे लढानी, त्याच्यामार्फत जमीन खरेदी केली गेली, असं काही आहे का संबंध आहेत? बघा, मी परत आपल्याला एक विनंती करतोय. मी महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेच्या वतीने बोलतोय. मी तुम्हालाही आता उत्तर दिलं आहे. परत परत तोच प्रश्न 10 वेळा विचारून परत उत्तर देतो. काल पण मी ट्विट केलं पण तुम्ही कोणी दाखवलं नाही. एक मिनिट परत एकदा थांबतो. मी काल हे सांगितलंय तुम्हाला पण नाही दाखवलं, हरकत नाही. एक मिनिट मी आज परत सांगितलं, आम्ही दमडीचं कुठे काही चुकून एक चूक केलेली नाही. नंबर 1, याच संबंधी 2017 सामनामध्ये फ्रंट पेजमध्ये मेधा तुम्ही याच्या नावाने छापून आलं होतं. 2 वर्षापूर्वी मुलुंड पोलीस स्टेशन नील सोमय्याचं हे सगळं नाटक केलं होतं, बरोबर आहे? विधानसभेत आणि गेले वर्षभर प्रताप सरनाईक, 20 वर्षापूर्वी आम्ही कुठेतरी शौचालय बांधलं, त्याचे असे नाटक करतायत ना. नील सोमय्या, किरीट सोमय्या, मेधा तुम्ही काहीही चुकीचं केलं नाही. यांच्याकडे कागद असेल, आमचे कुठले संबंध नाही, 10 वेळा सांगितलं, एकदमडी ती चूक केलेली नाहीये. काय असेल उद्धव ठाकरेंनी चौकशी करावी ना. आम्ही अपील पण नाही करणार. त्यांनी चौकशी करावी, ऑर्डर पास करावा, किरीट सोमय्या परिवार अपील पण करणार. संपला विषय, हा विषय संपला. दुसरे प्रश्न विचार. संजय राऊतांनी आज पुन्हा ट्विट केलं की बाप बेटे जेलमध्ये जाणार, सॅनिटायझेशन. मी परत तुम्हाला सांगितलं, संजय राऊतांना डायव्हर्ट करायचं आहे, त्याचं एका वाक्यात उत्तर दिला. आता वेळ टाइमपास करून वाढवून वाचवून त्यांची पब्लिसिटी करायची गरज नाही, सॅनिटायझ करायची गरज नाही. मुख्यमंत्री त्यांचे नेता आहेत, म्हणून मी सांगितलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली का एक पण? कोविड घोटाळ्याची दिली, प्रवीण राऊत त्यांच्या संबंधाची दिली, त्यांनी दिलं का उत्तर? एक प्रश्नाचं उत्तर देत नाही. नील सोमय्या भागीदार हे आहेत की राकेश वाधवान त्याच्यामध्ये भागीदार आहेत? निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहेत की नाही भागीदार हे सांगा आम्हाला. त्यांनी सरळ नाव घेतलंय निकॉनचं, निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचं. आम्ही एकदमडीत काहीही चूक केलं नाही. भागीदार आहे की नाही? चूक नाही, भागीदार आहे की नाही? पार्टनरशिप आहे की नाही हे सांगा ना उत्तर. दादा, मुद्दा निकोन इन्फ्रा मध्ये आहे की नीरज इन्फ्रा मध्ये आहे तो आहे का? राकेश वाधवान पार्टनर आहे का त्यात आहे? मी स्पष्ट सांगितलं तर काहीही नाही. तुम्ही पार्टनर नाही याचा अर्थ? परत बघा, संजय राऊतची भाषा नको. व्यवसाय सगळे करतात. राकेश वाधवान हा प्रश्न आहे, तर काहीही हे नाही. सांगतोय ना, त्या कंपनीत राकेश वाधवान नाही आहे. नाही आहे, काय संबंध नाही, दूरता नाही. एक छोटस व्यवसाय आहे, 5 वर्षापूर्वी हे सगळं झालेलं आहे. अरे माझं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहे ना, मग इन्फॉर्मेशन त्यांना दे. छोटा व्यवसाय म्हणजे मग भागीदारी आहे का? अरे एक माझा भाऊ, तुमचा प्रश्न काय आहे की किरीट तुम्ही तू चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस करतो का? हे असणार का? त्या चार्टर्ड अकाउंटमध्ये तेव्हा आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे, माझ्याकडे हा कागद आणि तुझ्याकडे कोणता कागद. पाहूयात हा सगळा वाद कसा पुढे जातो ते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.